विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात सरकारच्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा झाली मात्र सर्वच पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत लाडक्या बहिणींना स्थान हे कमीच मिळालेलं दिसते पण अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी महिलांना मोठी संधी दिली आहे यावेळी तब्बल सहा महिला उमेदवार या जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणार आहेत तर नेमक्या कोण आहेत या सहा महिला उमेदवार ज्या अहिल्यानगर जिल्ह्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा आपण थोडक्यात राजकीय इतिहास पाहिला तर एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एकोणीस पर्यंत झालेल्या पंधरा विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघातून अहिल्यानगर जिल्ह्यातील छत्तीस महिलांनी आमदारकीसाठी आपलं नशीब आजमावलं होतं मात्र या अडुसष्ट वर्षात त्यांच्यापैकी केवळ भाजपच्या स्नेहलता कोल्हे आणि मोनिका राजळे या दोनच महिला आमदार म्हणून सभागृहापर्यंत पोहोचल्या विशेष म्हणजे या दोघींनाही राजकीय वारसा लाभलेला आहे दोन हजार चौदामध्ये भाजपने शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे यांना तर कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे यांना संधी दिली तेव्हा असणाऱ्या मोदी लाटेत मोनिका राजळे आणि स्नेहलता कोल्हे या दोन्ही महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र नगर जिल्ह्यातील केवळ शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे या एकमेव महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या तेव्हा सुद्धा त्या, त्या भाजपच्या तिकिटावरच निवडून आल्या मागील पाच वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक चढ उतार आल्यानंतर यंदाची म्हणजेच दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक पार पडणारे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर ही विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे बदलत्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या सर्वच पक्षांनी महिलांना संधी दिल्याचं पाहायला मिळतंय अहिल्यानगर जिल्ह्यातून यंदा भाजपने दोन महिलांना संधी दिलीये त्यात शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एक वेळेस संधी देण्यात आलीये राजळे या मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे यंदा त्या हॅट्रिक करणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने आमदार बबनराव यांच्या यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पासपुते यांना संधी दिलीये प्रतिभा पासपुते या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिलेल्या आहेत श्रीगोंदा मतदारसंघात प्रतिभा पासपुते यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अनुराधा नागोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समितीच्या सभापती राहिलेल्या आहेत प्रतिभा पाजपुते आणि अनुराधा नागवडे यांच्यात होणाऱ्या या लढतीकडे अख्या श्रीगोंदा मतदारसंघाचं लक्ष लागू नये नगर लोकसभा निवडणुकीनंही अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं खासदार सुजय विखे विरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके असा अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंके निवडून आले आता पारनेर शरद पवार गटाने यंदा निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी आहे राणी लंके या सुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत राणी लंकेच्या विरोधात अजित पवार गटाचे काशीनाथ दाते हे रिंगणात आहेत तर शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलीये त्यामुळे या लढतीकडं फक्त अहिल्यानगर जिल्ह्याचंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असं म्हणत छड्डू ठोकणाऱ्या हर्षदा काकडे या सुद्धा शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या हर्षदा काकडे यांनी या आधी चार वेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे यंदा भाजपच्या मोनिका राजळे यांना शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे आणि अपक्ष हर्षदा काकडे यांचं आव्हान असणार आहे आता मंडळी कोण महिला उमेदवार हे सगळं आव्हान पेलून विधानसभेत जाणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी